महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य आणि सहकारी आवर्जून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला गाडणाऱ्या भाजपा युती सरकारला जमिनीत गाडणे हाच आमचा उद्देश असून या सरकारला खाली खेचून मवियाचे सरकार आणण्यासाठी आज साकोलीतून रणशिंग फुकले आहे असे नाना पटोले म्हणाले. मला अमाप प्रेम मिळालं. आणि मी इतके वर्ष आपल्या हक्काची लढाई लढत प्रत्येक समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा घेऊन काम करत राहील. वेळ आला तर जेलमध्ये जावं लागलं तरी जेलमध्ये आपण जायला घाबरलो नाही. त्या गरीब लोकांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी, त्याच्या घराची जमीन मिळावी, शेत जमीन मिळावी, त्याची लढाई आपण उभी केली. आणि सरकारला वनहक्क कायदा बनवायला आपण भाग पाडला. पण इतके वर्ष झाले महाराष्ट्रामधलं जे भ्रष्ट महायुतीचं बीजेपीचं जे सरकार आहे या सरकारने गरिबाला जागा देण्यापेक्षा अदानी अंबानीला जागा देण्याला जास्त महत्व दिलं. माझं स्वप्न आहे आणि आपल्या आशीर्वादाने जेव्हा आपण महाराष्ट्र, कारण की हा जो आज आपला फॉर्म भरतोय आपण हा महाराष्ट्र महाविकास आघाडीला जिंकण्याचं रणसिंग आपण या ठिकाणी पुकारतो आहे. एक अत्याचारी जे राज्यातलं सरकार आहे ज्याने भ्रष्टाचाराशिवाय काही केलं नाही, गोर गरिबांना लुटल्याशिवाय काहीच केलं नाही, शेतकऱ्यांना लुटल्याशिवाय काहीच केलं नाही, माझ्या शिकलेल्या मुलांना बेरोजगार केल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही, महागाईच्या आगीमध्ये आमच्या लोकांना झोकलं, रोज महागाई वाढते आहे पण सरकारला त्याची काळजी नाही. आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो, माझ्या भगिनींना भेटलो, सगळ्या तरुणांना भेटलो आणि त्यांच्या डोळ्यातलं अश्रू जे आहे त्या अश्रू मला स्वस्थ बसू देत नाही. जेथपर्यंत माझ्या या शेतकऱ्याच्या, माझ्या भगिनींच्या, माझ्या राज्यातल्या तरुणांच्या आणि गरिबाच्या डोळ्यातलं अश्रू मी पुसून त्यांना स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावर आणत नाही तिथपर्यंत तुमचा हा पोरगा शांत बसणार नाही. ही भूमिका या ठिकाणी आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की तुम्ही माझी ताकद म्हणून, कारण की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत नेते येणार, तो उडन खटूला इथं बसणार दिल्लीवाला म्हणजे तो तिकडे गोंदियावाला. आणि आपण पाहिलं की उमेदवारी देताना त्यांच्या याच्यामध्ये काय झालं, भाजपचे उमेदवारच नाही मिळाला, त्यांना वेळेवर आयात करावं लागलं, वेळेवर आयात केलेला उमेदवार त्यांना आणावा लागला. आणि आता भाजप म्हणजे प्रफुल्ल पटेल असं या भाजपचं आता काम झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजपच्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आता मानसिकता झाली की हे प्रफुल्ल पटेलचं आता चालू देणार नाही. आणि आमचा नाना भाऊ काही वाईट नाही, आम्ही सगळे नाना भाऊच्या सोबत राहू अशा पद्धतीची भूमिका आता भाजपच्याही लोकांनी घेतलेली आहे. जो शेतकऱ्यांची लढाई लढतोय खुर्चीची काळजी करत नाही, खासदार की एका मिनिटात सोडते, जो आमच्या शेतकऱ्यांसाठी भांडतोय खुर्चीपेक्षा माझ्या भोजनांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, जो लढाई आमची लढतो आम्ही त्याच्या पाठीशी अशी भूमिका त्या लोकांनी मांडलेली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही रात्र वैराची आहे, मी 12 फिरत राहील आणि हे आपल्या लोकांमध्ये काही ना काही पेरून आपल्या लोकांचे डोकं खराब करण्याचं काम केलं जाईल.
माझ्या रणरागिणी माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, त्यांना मी सांगतो की ही लढाई आपल्या मुलाबाळांच्या आयुष्याच्यासाठी आहे। कालपर्यंत आपण विधानसभेचं आमदार आणि खासदार निवडून पाठवत होतो, इथून उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही या ठिकाणातून निवडून पाठवणार आहात, हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे। आणि माझं जे स्वप्न होतं, आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं एवढे वर्ष, त्या स्वप्नाची पूर्तता करायची वेळ आता आपल्या हातात आली। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या लोकांनी संपवण्याचं काम सुरू केलेलं आहे, संपवलेलं आहे, थोडस ठेवलेलं। हे लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला हात लावू देणार नाही। आज तुम्हाला सांगतो की युपीएससीच्या परीक्षेमध्ये डायरेक्ट आरएसएसचे लोक जॉईंट सेक्रेटरी रँक वर घेतले जातात, युपीएससीची परीक्षा घेतली जात नाही। युपीएससीच्या परीक्षामध्ये आपल्या गोरगरिबांचे मुलं मुली जे हुशार राहायचे त्यांना त्या सेवेमध्ये संधी मिळायची, पण 2019 पासून या लोकांनी ती व्यवस्था बंद करण्याचं काम सुरू केलं आणि यांच्या विचाराचे भाजपचे आरएसएसचे लोक त्यामध्ये टाकण्याचं काम सुरू केलं, म्हणजे आपलं नोकरीतलं आरक्षण संपवायचं काम सुरू केलं। महाराष्ट्रामध्ये शासकीय नेमशासकीय व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं करायचा या लोकांनी निर्णय केला, म्हणजे ठेकेदारी पद्धतीनं नोकरी भरती झाली, तिथं आपल्या शेड्यूल कास्ट असेल, आदिवासी असेल, आमचे भटक्या विमुक्त जातीचे असेल, ओबीसीचे लोक असेल, यांना नोकऱ्या नाही मिळणार।